विजापूर रोडवरील ओमगर्जना चौकाजवळील द्वारका नगरातील शेतकऱ्यांचं घर फोडून अज्ञात चोरट्याने ड्रॉवरमधील मधील सोबत असलेले चौदा जिवंत काडतुशांसह व दागिने असा एकूण पंचवन्न हजार सातशे रुपये किमतीचा सा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय चंद्रप्पा काशिराय छत्री वयवर्ष पंचेचाळीस राहणार द्वारका नगरी ओम गर्जना चौक हे देवकारी असल्याने सोळा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कर्नाटकातील मदनहळी तालुका सिंदगी येथे कुटुंबीय समवेत त्याच दिवशी त्यांची पत्नी सुरेखा हे मुलासह घराला कुलूप लावून सायंकाळी सहा वाजता मदनहळी येथे गेली एप्रिल एप्रिल रोजी रोजी देवकार्य व्यवस्थित पार पडलं सकाळी वाजून रेवे यांनी चंदप्पा छत्री यांना फोन करून सोलापुरातील घर फोडल्याची माहिती दिली त्यामुळे चंदप्पा छत्री हे कुटुंबियासमवेत समवेत सोलापुरातील घरी आले त्यांनी बंगल्यातील तळमजल्याच्या मुख्य दरवाजाच्या सेफ्टी डोअरचं कुलूप तोडलेलं दिसून आलं आतील कडी कोयंडा तुटलेला दिसून आला तळमजला वरच्या सर्व वस्तू पडलेल्या दिसून खालील फर्निचर मधील ड्रॉवर मध्ये ठेवलेले रिव्हॉल्वर व सोबत असलेले जिवंत काळतुसे चोरीला गेल्याचं निदर्शनास आलं वरच्या मजल्यावरील कपाट फोडून त्यातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचं दिसून आलं